नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून रसायनी परिसरातील कराडे खुर्द गावातील संतोष रामचंद्र दाभने वयवर्ष पंचेचाळीस यांचा रेल्वेशी जबरदस्त ठोकर बसून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या दुःखद घटनेमुळे कराडे खुर्द गावात शोक काळा पसरली आहे आपटाजवळ आकुळवाडी येथील पेन पनवेल रेल्वे ट्रॅकवर पेन बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणाऱ्या रेल्वेची संतोष दाबणे यांना जबरदस्त धडक बसली हा अपघात इतका भीषण होता की संतोष दाबणे यांचे मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न झाले होते अपघातात संतोष दाभणे जागेवरच गतप्राण झाले याबाबत त्यांचा मुलगा साहिल दाभणे यांनी रसायनी पोलिसांना माहिती दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे तपासी कमलदार म्हामुनकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान रसायनी भागात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे अनेक अपघात हे नक्की दुर्घटना आहे की आत्महत्या याबाबत खात्रीशी वृत्त मिळत नसल्याने तसेच हे अपघात रोखण्यासाठी या रेल्वे ट्रॅक भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची आवश्यकता असल्याचे या घटनातून निदर्शनास येत आहे वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे रसायनी नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून